नमस्कार, मी ॲडव्होकेट वाजिद खान, रहीम खान पठाण. मी माझं पूर्ण नाव उच्चारले. माझं नाव घेताना मला एक आनंद आणि उत्साह असतो, कारण ते माझं नाव आहे. एखादा मोठा व्यक्ती असो किंवा गरीब व्यक्ती असो, प्रत्येकाला त्याचं नाव, त्याचं कास, त्याची जात, त्याचा जे काही हक्क असेल त्याचा एक अभिमान असतो. परंतु या ठिकाणी शाळेतर्फे, इनामदार शाळेतर्फे एक वेगळाच प्रकार केला गेलेला आहे. एक ही जी महिला आहे, हिच्या मुलीचं पूर्ण नाव, आडनाव, बापाचं नाव, कास सगळंच बदललं गेलेलं आहे. माझ्यासोबत ही जी लहानताई उभी आहे, तिचं नाव आहे साक्षी सुनील सोनव. साक्षी सुनील सोनवने असं नाव असताना देखील शाळेत तिचं नाव सना बाबा शेख करण्यात आलं. ही महिला आज 4 वर्षापासून न्यायाच्या प्रत्यक्षेत आहे. शाळेत जाते, चकरा मारते, खेटा घालते, तिचं ऐकून घ्यायला कोणीही तयार नाही. कुणाच्याही डोक्यावर याच्यावर जू रेंगाळली जात नाही आहे. ही महिला आपल्या मुलीला न्याय मिळावं म्हणून दर भटकत आहे. ती पोलीस स्टेशनलाही गेली, परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही आहे. हा जो प्रकार आहे तो काय प्रकार आहे, ही मला ही महिला, ही ताई तिच्यावर अन्याय झाला आहे, ती आपल्याला समजवून काय प्रकार सांगा सांगा. 4 वर्ष झालं, पोरगी 6वीत शाळेत असताना तिचं नाव असं झालं म्हणून माहिती पडल्यापासून मी जेवढं माझ्याकडे माझे डॉक्युमेंट्स आहेत, तिच्या शाळेचे दाखले वगैरे जातीचे काय काय, ते सगळं मी नेहमी घेऊन जाते. पण माझं ऐकत नाही. राहू द्या म्हणतात, काय झालं तुमचे मिस्टर वारलेले, मुसलमान धर्मात राहावा, मी ते पोरीचं लग्न करून दे असं सांगून मला हाकलून देत. काय त्यांनी माझं ऐकलं नाही.